ये पिता नु तुम नमस्कार करता हूँ। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पन प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी। तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, मित्रांनो, आज दिनांक 3 मार्च 2023, शनिवार, शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन उत्तर, ऋतु शिशिर, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, तिथी एकादशी, सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, शुक्रवार वार शुक्रवार आहे मित्रांनो, नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे मित्रांनो, दुपारी 3 वाजून 43 मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। मित्रांनो, योग मित्रांनो सौभाग्य योग आहे, सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो विष्टिकरण आहे, सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर भवकर्णाला सुरुवात होईल, तर रात्री 10 वाजून 28 मिनिटांनंतर बालवकर्णाला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे, रवी कुंभ राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी कुंभ राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळाला एक पळी पाणी, थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभू राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवास्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवाड, शालिवान शके 1944, प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये शुभकृत नाम संवत्सरे, उत्तरायणे, शिष्य होतो, फाल्गुन मासे, शुक्ल पक्ष, शुक्रवार वर्षे, पुनर्वसु नक्षत्र, सौभाग्य योगे, विष्टिकरणे, एकादशी शुभतिथो, मनोगोचरात उत्पन्न मिकडाप्पा, मोहपात दुर्दक्षय दारसी, पार्वती पते परमेश्वर विद्यार्थ, विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा करीशी। मित्रांनो, या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे। या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो आपण मित्रांनो आता आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 8, 9, 11, 13, 17 आणि 18। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 3 आणि 9। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 3, 4, 9 आणि 18। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 3, 9, 10 आणि 12। गृहप्रवेश यासाठी मुहूर्त दिले आहेत मित्रांनो दिनांक 3, 4, 8, 9, 12 आणि 13। मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया उपनयन मुहूर्त दिनांक 3 आणि 9। विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 8, 9, 13, 17 आणि 18।
वास्तु शांति साथी मुहूर्त मित्र दिनांक 3, 4, 8, 9, 10, 13 आणि 18 भूमिपूजन पाया भरणी करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 8 व 9। मित्रांनो आपण जर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक 3, 8, 9, 10 आणि 13। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी। मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात। तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो, परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो। मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9 वाजेनंतर चांगला दिवस आहे। दिन विशेष मित्रांनो भद्रा सकाळी 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे। या वेळेपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचे महत्वाचे अशी कामे करू नका, ती इतर वेळेत करा जेणेकरून आपणास त्यात यश प्राप्त होईल। मित्रांनो अमलकी एकादशी आहे मित्रांनो आजची, या अमलकी एकादशी अर्थात एकादशी व्रताचे आचरण तर करा मित्रांनो, पण त्याबरोबर अमलकी एकादशीच्या मागची जी काही कथा आहे सत्यकथा धार्मिक सत्यकथा ती अवश्य आपण ऐकावी यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तोही आपण पाहू शकता ऐकू शकता। मित्रांनो द्वादशी तिथीचे श्राद्ध कर्म मित्रांनो आज आहे। जर आपण पूर्वजांपैकी या तिथीवर कोणी मृत असेल तर अवश्य त्याने पिंडदान सहित हे श्राद्ध कर्म करावे। मित्रांनो ब्राह्मणाच्या मदतीने हस्ते किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार अग्नी पृथ्वीवर सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर आहे मित्रांनो, त्या आधी नाही। जर आपल्याला काही विशेष होम यज्ञ का कर्मकांड करायचे असतील तर आपण सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर आपण ते करू शकता। मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे, कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ते शक्यतो टाळा, इतर वेळेत करा जेणेकरून आपणास यश संपादन करता येईल। मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास लवकर प्राप्त होते, आपल्या नवे पुण्य जमा होते। मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो, लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवित आहे, मी घेत नाही। आपण जर माझ्या मताशी संबंधित असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शुभ कल्याण, हरिओम शिवा महादेवा।